भारताच्या कृषी क्षेत्रानं गेल्या काही वर्षात झपाट्यानं प्रगती केली आहे. देशाच्या GDP आणि अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचं योगदान मोठं आहे. म्हणूनच कृषी क्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असंही म्हटलं जातं. भारताची निम्म्याहून जास्त लोकसंख्या ही शेती किंवा त्या संबंधित कामांमध्ये गुंतली आहे. त्यामुळे भारतीय कृषी हे सगळ्यात मोठं रोजगार देणारं क्षेत्र आहे. या क्षेत्राची कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कृषी हे त्या क्षेत्रांपैकीच आहे ज्यानं अलीकडच्या काळात कृषी आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश केला असून याचं श्रेय कृषीतल्या तंत्र आधारित स्टार्टअप्सना जातं. अलीकडच्या काळात अर्थव्यवस्था, शिक्षण आणि ऑटोमोबाईल क्षेत्राच्या तुलनेत कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान क्रांती झाल्याचं पाहायला मिळतं. कृषी तंत्रज्ञान स्टार्टअप्सच्या उदयामुळे पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत एक मजबूत इकोसिस्टम तयार होते. सरकारच्या डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन, GIS तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग आणि यासारख्या आणखीन काही नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार कृषी क्षेत्रात करण्यात येतोय. इनडोअर व्हर्टिकल फार्मिंग. जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना साहजिकच दर्जेदार अन्नाच्या मागणीतही वाढ होते. त्यामुळे अन्न उत्पादनं वाढवण्यासाठी इनडोअर व्हर्टिकल फार्मिंग हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. 2050 जगाची लोकसंख्या 9 अब्जांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे सगळ्यांसाठी पुरेशा अन्नाची गरज भागवणं अत्यावश्यक आहे. व्हर्टिकल फार्मिंगमध्ये किमान जागेत कमी पाण्यात पिकांचं उत्पादन घेणं अपेक्षित असतं. पारंपरिक शेती पद्धतीमध्ये पिकांसाठी लागणारं क्षेत्र कमी होतं. व्हर्टिकल फार्मिंगमध्ये पारंपरिक शेतीच्या तुलनेत कमी पाणी लागतं. भारतात अजूनही व्हर्टिकल फार्मिंगचा फारसा विकास झालेला नाही. अचूक शेती. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावरती शेती व्यवस्थापन प्रणालीत योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी पीक उत्पादन पद्धतीचं विश्लेषण आणि व्यवस्थापन करता येतं. अचूक शेती पद्धतीमुळे पीक उत्पादन नफा वाढवण्यासाठी मदत होते. हे एक उपयुक्त अशी कल्पक शेती पद्धती आहे ज्यामध्ये उत्पादनांच्या चांगल्या गुणवत्ता आणि प्रमाणासाठी पारंपरिक शेतीसह तंत्रज्ञानाची जोड आहे. असं असलं तरीही यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीची आवश्यकता असते, जी भारतासारख्या देशांमध्ये समस्या असू शकते, जिथं सरासरी शेतकऱ्यांकडे 1 हेक्टरपेक्षाही कमी क्षेत्र आहे. मात्र सरकारचं पाठबळ आणि कृषी तंत्रज्ञान व्यासपीठांसाठीच्या पाठिंब्यानं अचूक शेती खऱ्या अर्थानं कृषी क्षेत्राची स्थिती बदलू शकते. व्यापक ऑटोमेशन. कृषी क्षेत्रातल्या ऑटोमेशनच्या अंगीकारामुळे कमीत कमी मनुष्यबळासह वेळ खर्चात बचत करणं शक्य होतं. ऑटोमेशन तंत्रज्ञान प्रभावीपणे अंमलात आणण्यास शेतीकामाचा खर्च आणि जोखीम कमी करण्यासह एकूण उत्पादकता सुधारण्यात मदत होऊ शकते. उदाहरणार्थ नेव्हिगेशन सिस्टीम सारखे रिमोट नियंत्रित वाहनं तैनात करून कृषी क्षेत्रातला अनावश्यक शारीरिक श्रम कमी करणं मानवी चुका कमी करेल आणि कार्यक्षमताही वाढवेल. आता बघूयात इंटरनेट ऑफ ॲग्रिकल्चर थिंग. इंटरनेट ऑफ ॲग्रिकल्चर थिंग म्हणजेच शेतीतल्या भौतिक संसाधनांना इंटरनेटशी जोडून कृषी क्षेत्रातले शेती निरीक्षण, वेळ आणि श्रम वाचवण्याचा डेटा हा विश्लेषणाद्वारे माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करतो. याशिवाय अन्नाची नासाडी कमी करण्याच्या दृष्टीनं कार्यक्षमता वाढवणं आणि शाश्वत इकोसिस्टीम तयार करणं. AI, MI आणि डाटा सायन्स. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डाटा सायन्स अनेक व्यवसायांच्या केंद्रस्थानी आहे, ज्याला कृषी क्षेत्रही अपवाद नाही आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग शेतकऱ्यांना हवामान, मातीची गुणवत्ता, खतांची आवश्यकता यासारख्या गोष्टींची रिअल टाईम माहिती देतं. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना स्मार्ट शेती करण्याची सुविधा प्राप्त होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डाटा सायन्समुळे शेतकऱ्यांना महत्त्वाच्या घटकांमुळे पिकांच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण वाढवण्याचा अंदाज लावू शकेल आणि त्याचं जीवनमान उंचावेल. याशिवाय ॲग्री फायनान्स कंपन्यांना क्रेडिट पात्रता यासारख्या गोष्टी तपासण्यासाठी मदत करेल. भारतातल्या शेतकऱ्यांसाठी कर्ज मिळवणं सोपं करणं हे शेतकरी समुदायासाठी फार आधीपासूनचं आव्हान आहे. कृषी कर्जासाठी शेतकरी खाजगी सावकारांवर निर्भर असतात, ज्यामुळे ते अनेकदा अडचणीत येतात. कृषी वित्त प्लॅटफॉर्मनं डाटा आधारित उपाय तयार केले, ज्यामुळे क्रेडिट गॅप भरून काढतील. ब्लॉकचेन तंत्रज्ञान. ब्लॉकचेन म्हणजेच कृषी निविष्ठांपासून ते काढणीपश्चात सगळ्या प्रक्रिया सांभाळणारी पुरवठा साखळी. एंड टू एंड ट्रॅकिंगमुळे पुरवठा साखळी
कृषी क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासोबतच शेतकऱ्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी सक्षम करतं. उपग्रह प्रतिमा म्हणजेच सॅटेलाइट इमेजरी. भूपृष्ठीय डाटाचं कृषी इकोसिस्टीममध्ये एकत्रीकरण केल्यानं जगभरात अनेक नाविन्यपूर्ण पर्याय उपलब्ध होतात, ज्यामुळे कृषी क्षेत्र जास्त स्मार्ट आणि सक्षम ठेवण्यास मदत होते. उपग्रह प्रतिमा ही कृषी क्षेत्रासाठी पूर्णपणे नवीन संकल्पना नसली तरीही अलीकडच्या काळात याची मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. उपग्रह प्रतिमांमुळे कमी वेळात मोठ्या प्रमाणात या क्षेत्रामध्ये रिअल टाईम डाटा उपलब्ध होतो. भारतीय कृषी उद्योगानं भौतिक माहिती प्रणालीद्वारे उपग्रह प्रतिमांची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी वाढवणं आवश्यक आहे. कृषी उद्योग वेगानं नवीन युगातल्या तंत्रज्ञानाचा त्यांच्या दैनंदिन कामात समावेश करत आहे, पण तंत्रज्ञान ज्या गतीनं प्रगती करत आहे हे लक्षात घेतल्यास कृषी क्षेत्रानंही वेग वाढवण्याची गरज आहे. असं झाल्यास जगाची अन्नाची वाढती मागणी पूर्ण करण्यासह भारताला कृषी महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.